खास रमजान सणासाठी स्पेशल खजूर ज्यूस, बासुंदी, फालुदा, मस्तानी, लस्सी, फ्रूट पंच, स्ट्रॉबेरी मलाई, ग्रेप्स मलाई मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण अफजान फालुदा अँड मस्तानी, पेंटर चौक, विजयपूर्वे, सोलापूर। सोलापुरातील जुना प्रभाग क्रमांक 15 व नवीन प्रभाग क्रमांक 21 इथं विकास कामांचा शुभारंभ करण्यात आलाय। केशव स्मृती झोपडपट्टी येथील सुपर गॅरेज ते महेबूब शेख घरापर्यंत कॉन्क्रीट रस्त्याचं काम सुरू करण्यात आलंय। या कामाचं उद्घाटन माजी महापौर अरिफ शेख यांच्या हस्ते आणि सामाजिक कार्यकर्ते अण्णा फुलारे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं। या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करताना माजी महापौर अरिफ शेख यांनी नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांच्या सोलापूर शहरात व मोदी मुस्लिम कब्रस्तानमध्ये चांगल्या पद्धतीनं केलेल्या कामाचं कौतुक केलं आणि त्याबद्दल आभारही मानले। यावेळी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या पुढाकारानं ओला कचरा व सुखा कचरा 100 डस्टबिन वाटप करण्यात आलं व कचरा डस्टबिनमध्ये जमा करून घंटागाडीमध्येच टाकण्याचं आवाहन नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी नागरिकांना केलं। याप्रसंगी केशव स्मृती झोपडपट्टी भागातील महिलांनी त्यांच्या मूलभूत समस्या मांडल्या। महिलांसाठी शौचालय व पिण्याच्या पाण्याच्या समस्या नगरसेविका फुलारे यांच्यासमोर मांडल्या। त्याचबरोबर होत असलेल्या कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाबद्दल आणि डस्टबिन वाटपाबद्दल नगरसेविका फुलारे यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांनी आभारही मानले। याप्रसंगी रेशमा शेख, नसीमा शेख, ललिता शिंदे, जनाबाई वाघमारे, नूरजहान नदाब, हशीना शेख, चांदबी शेख, महेबूब पठाण, महेबूब शेख, दावल शेख, मोहशीन नदाब, अमजद शेख, सनी काटे, सचिन काटे, समीर शेख, अल्फात पठाण, बिस्मिल्ला सय्यद यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। लोकप्रधान न्यूज सोलापूर। वाटप करणार आहे। आज या ठिकाणी कार्यक्रमाला अरिभाई शेख आणि जॉन फुलारे आणि या ठिकाणी जे सर्व माझ्या माता बहिणी प्रभागामधल्या ह्या सर्व झोपडपट्टीमधले जे नागरिक आहेत आम्ही त्यांना सुद्धा एक आवाहन करत आहे की आपण जो बकेट द्यायला बघतात की तुम्ही बकेटचा वापर कचऱ्यासाठीच करा, त्याच्यामध्ये पाणी वगैरे भरून सनी वापर करू नका। कारण की आपल्याला जे रस्त्यावर एवढ्या छान आपण रस्ता पण करत आहे त्या ठिकाणी जर तुम्ही कचरा रस्त्यावर फेकला तर हे दुर्गंधी व्हायला बघती, त्याच्यामुळे डास वगैरे निर्माण होऊन सनी मुलांना रोगराई व्हायला बघती। त्या माध्यमातून आपण कचरा मुक्त करूया आणि तुमच्या ज्या काही इथं कचऱ्याच्या समस्या इथं डब्बा जे पडलेला आहे ते मी तातडीने काढायला होते आणि घंटागाडी या ठिकाणी आम्ही पाठवायचा प्रयत्न करीत राहील। आणि आजच्या कार्यक्रमाला सर्व आम्ही महिला हिचं उपस्थित असल्यामुळे जेंट्स लेडीज सगळेजण कचऱ्याचे बकेटचे मी वाटप करत आहे। 79 बकेट मी वाटप करत आहे। केशव स्मृती झोपडपट्टीमध्ये या भागामध्ये फार अडचणी होत्या आणि जॉनांना आणि श्रीदेवीताई यांना आम्ही सांगून या ठिकाणी की रस्ता आहे, ड्रेनेज आहे आणि विशेष करून जॉन या ठिकाणी महिलांसाठी शौचालयाची फार गरज आहे, तर मध्ये पण आपली चर्चा झाली होती। तर त्या अनुषंगाने आता तुम्हाला माहिती आहे की श्रीदेवीताईचं जे काम आहे ते कामामुळे त्यांची या भागामध्ये किंवा सोलापूर महानगरपालिकेमध्ये त्यांची ओळख आहे। विशेष करून ते जे
स्मशानभूमीचं मुस्लिम खबरस्थानचं जे काम केलं ते एक ऐतिहासिक काम आहे। त्या कामाचं त्यांना तोड नाही किंवा त्या कामाचं त्यांना आपण ऋण सुद्धा फेडू शकत नाही। सगळ्या पद्धतीने आपण या ठिकाणी त्यांना सांगितल्याबरोबर त्यांनी लगेच या ठिकाणी रस्ते कॉन्क्रीटचं काम केलेलं आहे आणि जे काही आपली अडचण समस्या असेल या सर्व आमच्या भागातील सर्व आमच्या माता भगिनी सांगतील। आणि मी पुन्हा तुम्हाला पुन्हा या भागातून किंवा या भागाचं नेतृत्व तुम्ही करावं, तुमच्यासोबत आम्ही असावं आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी या राहिलेले जे काही थोडे काम आहे त्या कामात आपण या लोकांची समस्या दूर करण्याचा प्रयत्न करू। या ठिकाणी मी सर्व केशव समितीच्या वतीने मी श्रीदेवीताई आणि आमच्या जवानांना फुलारी यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि माडेकरांना सांगतो की तुम्ही चांगल्या पद्धतीने हे काम करावं। मूर्ती झोपडपट्टे म्हणजे मला वाटतं की दंडोबाच्या मंदिराच्या पाठीमागचा रस्ता जो आहे नगरसेविका श्रीदेव फुलारे यांच्या निधीतून नगरोत्थान निधीतून 7 लाख रुपयाच्या ठिकाणी कॉन्क्रीट रस्ता आपण मंजूर केलेला होता। त्या मंजुरीमध्ये आज या ठिकाणी माजी महापौर आरिफभाई शेख आणि या भागाच्या नगरसेविका श्रीदेव फुलारे अन्य नागरिक महिला यांच्या वतीने आज या ठिकाणी आज उद्घाटन झालं म्हणजे कॉन्क्रीट आज रोड उद्यापासून रोड चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होईल। खरं तर आरिफभाईने गेल्या 5 वर्षांमध्ये त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून होत्या, त्यावेळीपासून त्यांच्यासोबत मार्गदर्शन म्हणून आम्हाला लाभलेलं होतं। त्यानंतर आजही आरिफभाईने आम्हाला या ठिकाणी या भागात सांगितलं की बाबा इकडे तुम्ही लक्ष द्या म्हणून आरिफभाईने सांगितलं की रोड या ठिकाणी करून घ्या। मग आरिफभाई सांगितल्या पद्धतीने आपण या ठिकाणी केलं, नागरिकांचंही मत होतं आणि आता राहिलेलं ज्या ठिकाणी कॉन्क्रीट रस्ता आहे ते बी येणाऱ्या काळामध्ये होईलच। आणि खरं तर आजचा दिवस आनंद झाला की आज कित्येक वर्षापासून या ठिकाणी रोड नव्हता, लोकांना त्रास व्हायचा, आज जो रोड झाला ड्रेनेज लाईन झालं आणि लाईटा झालेल्या आहेत, तरी अजून काय समस्या असतील तर येणाऱ्या काळामध्ये करतील। आणि एवढं बोलतो मी रोड बनली, रोड का बहुत काम पानी घरा में घुसता था, रोड की बहुत तकलीफ अब इनके वजह से रोड बन रही, अभी पानी का हमने बहुत तकलीफ है। देखो पानी होना सरकारी नल को दरोज लड़ाई होते हमारे पास, पानी का पाइप लाइन नहीं हमारे पास मेन, अभी तो पानी का पाइप लाइन होने रोड तो हो रही है, एक तरफ से रोड वहाँ कब्रस्तान हुआ पहला मेन रास्ता तो बहुत खुशी बहुत अच्छा था, इनकी तरफ से अभी हम नल की सही कर को दो। खास सोलापूरकरांसाठी विजापूर वेस्ट परिसरात सुरू झाला आहे अफजान फालुदा अँड मस्तानी। आमच्या इथे मिळेल स्पेशल ज्यूस आयटम, त्यामध्ये खास रमजान सणासाठी खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, फालुदा तसेच मस्तानी, फ्रूट पंच, स्ट्रॉबेरी मलाई, ग्रेप्स मलाई असे विविध प्रकारचे ज्यूस, आईस्क्रीम मध्ये कुल्फी, कोन आईस्क्रीम, फॅमिली पॅक आईस्क्रीम व सर्व प्रकारचे कोल्ड ड्रिंक्स उपलब्ध फक्त आणि फक्त अफजान फालुदा अँड मस्तानी मध्ये। खास फॅमिली साठी ज्यूस पिण्यासाठी स्वतंत्र सोय, स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिसला प्राधान्य, झोमॅटो स्विगी वर घर बसल्या आपला मनपसंद ज्यूस आयटम ऑर्डर करा। या पहा आणि या अफजान फालुदा अँड मस्तानीला भेट द्या। अफजान फालुदा अँड मस्तानी, पेंटर चौक, विजापूर वे, सोलापूर।